त्या संदर्भात खुलासा करण्याकरता काही धक्कादायक माहिती देण्याकरता आणि कोण राजकीय व्यक्ती या सर्व कट कारस्थानाच्या पाठीशी आहे याची संपूर्ण माहिती देण्याकरता आज मी पत्रकार परिषद घेत आहे. माझ्या या पत्रकार परिषदेला माझी पत्नी सो कामिनी शेवाळे उपस्थित आहे, माझे लीगल ऍडवायझर आणि लीगल ज्येष्ठ वकील आमच्या चित्रताई साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अत्यंत धक्कादायक माहिती उपलब्ध करून देणार आहे, कारण काही जणांनी उल्लेख केला की माझं लग्न वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु माझं लग्न न वाचवता माझा संसार कसा खराब होईल आणि माझं राजकीय आयुष्य कसं बर्बाद होईल हे ज्या कोणी केलं त्याची माहिती आणि हे सर्व कटकारस्थान मी आपल्यासमोर देत आहे. ज्या महिलेने माझ्यावर आरोप केला त्या महिलेचे कुटुंबाची माहिती सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना देत आहे. त्या महिलेची जी आई आहे ती दिल्लीला सीपी या ठिकाणी ह्यापूर्वी कॅबरे डान्सर होती. त्या महिलेचे वडील हे त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, दिल्ली पोलीस स्टेशनला त्याची संपूर्ण नोंद आहे. त्या महिलेचा एक भाऊ आज जेलमध्ये सजा भोगत आहे, रेप केस आणि मर्डर केसमध्ये तो सजा भोगत आहे. दुसरा भाऊ हा ड्रग पेडलर आहे आणि सदर महिलेची बहीण ही माहीम इथल्या डान्स बारमध्ये डान्स बारचं काम बार गर्लचं काम त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे ही अशी क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारी ही संपूर्ण हे कुटुंब आहे आणि ह्याची संपूर्ण माहिती जी मी दिलेली आहे त्या माहितीला दिल्ली पोलिसांनी पण दुजोरा दिलेला आहे. दिल्ली पोलिसांचं हे मी पत्र दाखवतो आपल्याला, जे एका एनजीओला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. एएसआय कारवाल नगर पोलीस स्टेशनच्या एएसआयने हे या कुटुंबाच्या संदर्भातला खुलासा केलेला आहे की अब ज्या ज्याचं नाव आहे त्या ज्याचा खून झाला शाहिल हत्याके मुकदमे म्हणजे तिचा भाऊ हा सदर महिलेचा भाऊ हा हत्याके मुकदमे जेल में बंद आहे. तिचा भावाचं नाव आहे आणि त्या महिलेचं नाव आहे जी महिला अपने प्यार के चक्कर में लड़कों को फंसाती है और इस लड़की की हरकत को देखकर लगता है कि ये लड़की धंधा करती है और अन्य लड़कियों के से भी धंधा करवाती है. इस लड़की को कोई समझता है तो अपनी भाई का नाम है त्यात के नाम की धमकी देती है, भाई के नाम की धमकी देती है जो जेल में सजा काट रहा है. तो हे रेकॉर्ड हा दिल्ली पोलिसांचा रेकॉर्ड है आणि ह्याची लीगल माहिती ही पूर्ण पीएस कारवाल नगर त्यांची सही आहे एएसआयची. तर ही या फॅमिलीची बॅकग्राऊंड आहे. सदर महिलेची महिलेला मदत करण्यासंदर्भात दुबईचा माझे मित्र रहमान यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं की सदर महिला ही कोविडच्या वेळी भारतात अडकल्या कारणामुळे तिची आर्थिक चणचण वाचल्यामुळे रहमान यांनी मला विनंती केली होती की सदर महिलेला मदत करावी आणि त्यानुसार सदर महिलेला आर्थिक चणचण असल्याकारणामुळे कोविडच्या कारणामुळे जशी मी कोविडच्या कालावधीमध्ये इतर लोकांना जी मदत केली त्यानुसार ह्या महिलेला पण मदत केली, परंतु नंतर या महिलेची अपेक्षा खूप वाढत गेली आणि अपेक्षा वाढताना त्या महिलेने वारंवार ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली आणि ज्यावेळी पैसे देण्याचं मी थांबवलं तर त्यावेळी तिने जे खोटे फोटो ज्या दाखवत आहेत हे सर्व फोटो देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी सप्टेंबर महिना तो होता आणि त्या सप्टेंबर महिन्यात 2021 सप्टेंबर महिन्यात तिच्या भावाने दिल्लीमध्ये मर्डर केला आणि एक ड्रग पेडलर आणि रेप केसच्या तो संपूर्ण हे प्रकरण आहे आणि ते मर्डर केल्यानंतर ज्या व्यक्तीचा मर्डर केला त्या व्यक्तीची जी पत्नी आहे त्या पत्नीच्या समोर मर्डर झाला. त्या पत्नीने पोलीस स्टेशनला अर्ज केला की या संपूर्ण मर्डर केसमध्ये प्लॅनर ही जी महिला तक्रारदार महिला आहे ही प्लॅनर आहे असं पोलिसांना कळवलं. पोलिसांनी कोर्टाला पण कळवलं. ही माहिती या महिलेला ज्यावेळी कळली त्यावेळी ही महिला मुंबईहून दुबईला पळून गेली आणि दुबईहून एक फेक अकाउंट बनवले ट्विटरवर इन्स्टाग्रामवर आणि या फेक अकाउंटच्या माध्यमातून तिने ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली आणि हे फेक अकाउंट दिल्ली पोलिसांनी त्याचा इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, मुंबई पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, कारण त्याचवेळी आम्ही मुंबई पोलीस बँड्रा पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदवला आणि बँड्रा पोलीस स्टेशनने सायबर गुन्ह्याच्या अंतर्गत तो गुन्हा नोंदवला आणि संपूर्ण इन्क्वायरी केली. तर तो जेलमधला जो भाऊ होता त्या जेलमधल्या भावाच्या नावाने सर्व अकाउंट बनवून दुबईच्या माध्यमातून हे अकाउंट हँडल करण्यात येत होतं
आणि त्यामुळे मुंबई पोलीस दिल्ली पोलीस यांनी पण दुबई पोलिसांना विनंती केली की हे अकाउंट तिकडून वापरण्यात येत आहे आणि ह्या अकाउंटच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग होत आहे. तर ह्या टेक्निकल गोष्टीच्या अडचण असल्या कारणामुळे आम्ही मग दुबई पोलिसांना संपर्क साधला. मी स्वतः आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी दुबई पोलिसांना तक्रार केली. दुबई पोलिसांनी हा संपूर्ण तपास यंत्रणा राबवली आणि तपास यंत्रणा दिसून आलं की सदर महिला ही तिथले पाकिस्तानी जे एजंट आहे त्या एजंटच्या माध्यमातून हे अकाउंट चालवत होती आणि ह्या अकाउंटच्या माध्यमातून धमक्या देत होती. माझ्या पत्नीला तिने धमक्या दिल्या आणि हे सर्व प्रकरण आम्ही ज्यावेळी दुबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं तर दुबई पोलिसांनी सदर महिलेला अरेस्ट केली आणि अरेस्ट करून 82 दिवस शारजाच्या जेलमध्ये सदर महिला अरेस्ट होती आणि शारजा आणि युईने मग तिथल्या कोर्टाने तिला 50,000 दिरामचा दंड ठोठावला आणि देशातून हकलपट्टीचा निर्णय घेतला. जे युईमध्ये ब्लॅकमेलिंग करतात प्रॉस्टिट्यूशन कोण करत असतात तर तिथला एक नियम आहे की त्या देशातून ते त्या व्यक्तीला जो बाहेरचा व्यक्ती असतो त्याला ते हकलून लावतात आणि त्यानुसार डिपोर्ट त्या महिलेला जानेवारीमध्ये करण्यात आलं. डिपोर्ट केल्यानंतर ती महिला नंतर गायबच होती आणि नंतर अचानक एप्रिलमध्ये तिने या संदर्भातल्या पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटीज चालू केल्या. तर ह्यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख करतो की ज्यावेळी ती दुबईवरून मला ब्लॅकमेलिंग करत होती माझ्या कुटुंबाला माझ्या पत्नीला पत्नीचे पण फेक अकाउंट बनवून तिला धमक्या देत होती. पत्नीला वारंवार सगळ्या धमक्या येत होत्या आणि त्यावेळी त्या तिचं जे ट्विटर अकाउंट आहे तिचं जे इन्स्टाग्राम अकाउंट आहे या सर्व ठिकाणी युवा सेनेचे पदाधिकारी फॉलो करत होते. याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे आणि त्याचे डिटेल्स पण सगळे आहेत. युवा सेनेच्या एक एक पदाधिकाऱ्याचं नाव घेईल की त्यावेळी युवा सेनेचा एक एक पदाधिकारी त्या महिलेला फॉलो करत होता त्या महिलेशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होता आणि ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी होती की मी ज्या पक्षात होतो त्या पक्षातलेच लोक त्या महिलेला संपर्क साधत होती आणि त्या महिलेला माझ्या विरुद्ध तक्रार करण्याकरता प्रवृत्त करत होती. एप्रिल महिन्याच्या आणि त्याच्यानंतरचा कालावधी आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण राज्यामध्ये सगळ्या घडामोडी चालू होत्या आणि त्यावेळी पण ज्यावेळी साकीनाका पोलीस स्टेशनला या महिलेने तक्रार केली त्यावेळी मी स्वतः साकीनाका पोलीस स्टेशनला माझी पण क्रॉस तक्रार केली आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही या संदर्भातला जी काही खोटी तक्रार आहे त्या संदर्भातला आपण तपास करावा आणि त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेचा जबाब घेतला माझाही जबाब घेतला आणि त्यानुसार त्यांनी तपास केला. परंतु साकीनाका पोलीस स्टेशनने माझ्या तक्रारीवर एक महिनाभर कुठली कारवाई केली नाही म्हणून मी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्ट या ठिकाणी अर्ज केला की साकीनाका पोलीस स्टेशन माझ्या तक्रारीची काही दखल घेत नाही आणि अंधेरी कोर्टाने मग हा संपूर्ण प्रकार तपासण्याचे आदेश साकीनाका पोलीस स्टेशनला सांगितले आणि संबंधित महिलेवर कारवाई करण्यात आणि FIR घेण्यासंदर्भात सांगितले. नंतरच्या कालावधीत पण साकीनाका पोलीस स्टेशनने माझ्या तक्रारीनुसार FIR घेऊन पण पुढे कारवाई केली नाही. मी पुन्हा एकदा अंधेरी कोर्टात गेलो अंधेरी कोर्टाने पुन्हा आदेश दिले की FIR करून अरेस्ट करण्याचे पूर्ण आदेश दिले. याचे सर्व डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहे आणि या सर्व गोष्टीचा उल्लेख जसं मी युवा सेनेचा उल्लेख केला आणि त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब पण होते. उद्धव साहेबांना या गोष्टीचा मी उल्लेख केला की ही महिला आणि या महिलेचं पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड याची संपूर्ण माहिती दिली आणि ही खोट्या तक्रारी करते आणि नेहमी सगळ्यांची आर्थिक फसवणूक करते. उद्धव साहेबांनी त्यावेळी तत्कालीन मंत्री आमचे अनिल परब साहेब यांना सूचना केली की या संदर्भात साकीनाका पोलीस स्टेशनची तुम्ही स्वतः राहुलसोबत जाऊन या संदर्भातली राहुलची जी भूमिका आणि राहुलवर अन्याय होतो त्या संदर्भातली दखल घेण्यासाठी सांगावी आणि त्यानुसार अनिल परब साहेबांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तेव्हा कुठे या खोट्या तक्रारीच्या संदर्भात जी माझ्यावर काही जणांचा एक डाव होता त्याच्यात विशेष उल्लेख करून राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळी एक कटकारस्थान रचत होते की त्यावेळी माझ्यावर FIR व्हावा आणि या संदर्भात गुन्हा दाखल व्हावा याकरता काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पण राष्ट्रवादीतर्फे आदेश देण्यात आले होते. परंतु या संपूर्ण प्रकरणात माझा कुठलाही दोष नसल्याकारणामुळे आणि अनिल परब साहेब आणि उद्धव साहेबांना मी माझी भूमिका स्पष्ट केल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण तपास पाहिला
पोलिसांना त्याच्यात काही तथ्य वाटलं नाही आणि परंतु अंधेरी कोर्टात मी माझी बाजू मांडल्या कारणामुळे आणि हे संपूर्ण ब्लॅकमेलिंगचं प्रकरण असल्यामुळे अंधेरी कोर्टाने जे आदेश दिले की हे ब्लॅकमेलिंगचे केस आहे आणि याच्यात कारवाई झाली पाहिजे आणि त्यानुसार अंधेरी पोलीस स्टेशन साकीनाका पोलीस स्टेशनने नंतर FIR नोंदवला आणि त्यानुसार साकीनाका पोलीस स्टेशन सदर महिलेला शोधत आहे. अजूनपर्यंत सदर महिलेच्या मेलवर त्यांनी मेसेज पाठवला की पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनला यावा, परंतु गेले 5-7 महिने सदर महिला काही साकीनाका पोलीस स्टेशनला येत नाही. सदर महिलेच्या दिल्लीला पण साकीनाका पोलीस स्टेशनने पत्रव्यवहार केलेला आहे. मध्यंतरीच्या काळात माझ्या पत्नीला वारंवार धमक्या असल्या कारणामुळे माझ्या पत्नीने स्वतः गोवंडी पोलीस स्टेशनला FIR नोंदवला. गोवंडी पोलीस स्टेशनने हा संपूर्ण तपास बघितला आणि गोवंडी पोलीस स्टेशनने पण FIR नोंदवून सदर महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केला. सदर महिलेने जो ऍड्रेस दिलेला आहे दिल्लीचा, त्या ठिकाणी गोवंडी पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी स्वतः दिल्लीला गेले, परंतु त्या ठिकाणी ती सदर महिला सापडली नाहीये. ती कुठे लपून बसली ते अजूनपर्यंत पता नाहीये. आणि वारंवार ह्या ज्यावेळी मी शिवसेना सोडून गेलो त्यावेळी हे प्रकरण जास्त उचलण्यात आलं आणि विशेष करून युवासेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीतले काही वरिष्ठ नेते हे प्रकरण ज्यावेळी मी शिवसेना सोडली त्यावेळी जास्त त्यांनी या संदर्भातला लोकांमध्ये माझ्या विरुद्ध अपप्रचार चालू केला आणि खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. आता काल परवा मी लोकसभेत युवासेना प्रमुखांच्या संदर्भात काही माहिती मागितली लोकसभा अध्यक्षांना आणि माननीय गृहमंत्र्यांना, तर पुन्हा एकदा हे प्रकरण उकरून काढलेलं आहे. आणि जी महिला ज्याला मुंबई पोलीस शोधत आहेत, ज्या महिलेला गोवंडी पोलीस शोधत आहेत, ज्या महिलेला साकीनाका पोलीस शोधत आहेत, त्या महिलेला राष्ट्रवादीचीच एक प्रवक्ता काल परवा TV घेऊन आली, म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला स्वतः ते TV घेऊन आलेले आहे आणि ही एक गंभीर बाब आहे. आणि युवासेनेच्या पदाधिकारी आणि युवासेना प्रमुखांवर पण माझा आरोप आहे की ह्या संपूर्ण प्रकरणात युवासेनेच्या प्रमुखांमुळेच ह्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. कारण माझ्याकडे सगळे त्या महिलेचे ट्विटर, इंस्टाग्राम ह्याचे सगळे आणि इंटरनेट कॉल ह्याची संपूर्ण माहिती आहे. कारण गेले 1 वर्ष मी पण ह्या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून मीडियासमोर आलो नव्हतो. कारण मला माहिती पाहिजे होती की ह्या संपूर्ण प्रकरणात मागे प्रकरणाच्या मागे कोण आहे आणि त्याचा छडा लावण्याकरता आम्ही गेले वर्षभर या संपूर्ण प्रकरणाच्या मागे. आणि आता अत्यंत धक्कादायक माहिती येते की युवासेना प्रमुखच स्वतः या प्रकरणाच्या मागे. आणि वारंवार ज्या ज्यावेळी मी शिवसेनेच्या विरुद्ध शिवसेना आता नवीन शिवसेना उभाट आहे त्याच्याविरुद्ध ज्या ज्यावेळी मी बोलेल त्यावेळी हे प्रकरण काढण्यात येतं आणि नंतर पुन्हा शांत करण्यात येतं. त्यामुळे हा एक कटकारस्थानाचा डाव आहे. या महिलेच्या विरुद्ध ज्यावेळी दुबईवरून मला जे धमक्या येत होते, ब्लॅकमेलिंग करण्यात येत होते, त्यावेळी बांद्रा पोलीस स्टेशनला जसा FIR झाला तसा राजस्थानला पण FIR झालेला आहे, तसा दिल्लीला पण FIR झालेला आहे. त्यामुळे 6-7 ठिकाणी FIR झालेला आहे आणि 6-7 ठिकाणचे पोलीस सदर महिलेला शोधत आहेत. जर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या त्या दिवशी TV त्या महिलेची बाजू मांडत असेल तर त्यांनी मुंबई पोलिसांच्या समोर यावं आणि त्या महिलेला घेऊन यावं आणि मग खरं का खोटं हे आपल्या सर्वांना कळेल. आणि या संदर्भात हे सगळं कटकारस्थान केवळ माझं राजकीय आयुष्य संपवण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व चालू आहे. आणि ही माहिती घेत असताना मी आज मीडियाच्या समोर एक अत्यंत धक्कादायक आणि देशाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची माहिती आज आपल्या समोर मी देणार आहे. सदर महिलाचा जसा मी उल्लेख केला ही दुबईची महिला आहे जी इथे देशात आपल्या दाखवते ख्रिश्चन आहे आणि दुबईमध्ये ती दाखवते मुस्लिम आहे. दुबईमध्ये सदर महिलेचा पाकिस्तानी ग्रुप बरोबर पूर्ण त्यांचा गँग आहे. त्याच्यात दुबईचे ऑफिसर आहेत, त्या ऑफिसरांची ऑडिओ मी तुम्हाला दाखवतो. दुबईचे जे पोलीस अधिकारी आहे सदर महिलेच्या संदर्भात काय बोलले अरेस्ट करायच्या वेळी त्याचं तुम्हाला हे दाखवतो. ऑडिओ 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 नाही ऑडिओ तो तर दुबईचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. दुबई शारजा कोर्टाने तिला जो दंड भरण्याचा आदेश
आणि देशातून जी हकलपट्टी केली आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्या सर्वांना मी उपलब्ध करून देईल. दिल्ली पोलिसांचा जो एक रिपोर्ट आहे की जेलमधून तिचा भाऊ जो जेलमध्ये आहे त्याच्या नावाने हे सगळे फेक अकाउंट काढण्यात आलेले आहेत, त्याचा इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट पण दिल्ली पोलिसांचा आणि सायबर क्राईमने ह्या सगळ्या गोष्टी शोधलेल्या आहेत. पूर्ण ज्या गोष्टीचा मी उल्लेख करतो, शिवसेनेचे फॉलोअर आहेत. आता ह्या त्यात अपूर्व राऊत शिवसेना शिवसैनिक बाळासाहेब उद्धव ठाकरे हे तिचे फॉलोअर आहेत, सदर महिलेचे फॉलोअर आहेत. शिवसेना शाखा प्रमुख प्रशांत प्रवीण हे सगळे फॉलोअर बघा, हे सगळे युवा सेनेचे मोहन शिवसेना शाखा प्रमुख हे सगळे त्या महिलेचे फॉलोअर आहेत. हे सगळे आपण तिच्या ट्विटर काही पत्रकार मंडळी पण फॉलो करतात, तर त्या पत्रकार मंडळींनी फॉलो करताना पण ही माहिती घ्यावी की त्या फॉलोच्या लिस्टमध्ये कोण आहे. तर त्या पत्रकार मंडळींना पण माझी विनंती आहे की त्या फॉलो लिस्टमध्ये पण आपण सगळ्यांनी माहिती घ्यावी की युवा सेनेचे पदाधिकारी जास्त त्या ठिकाणी दिसून आहेत. तर ज्या तर ह्या आय एम टेलिंग यू टुडे शी विल बी अरेस्टेड बिकॉज दे आर नॉट 1, 2, 3 दे आर मोर देन 12 पीपल इन्वॉल्व विथ हर. दे ऑल हैव लैपटॉप, दे हैव ऑल मोबाइल्स, दे आर एक्सचेंजिंग एवरीथिंग. यू कैनॉट होल्ड वन, द रेस्ट विल ऑल सेंड एंड मेक पिक्चर्स एंड एवरीथिंग. सो वी हैव टू control all of them and catch and remove all the pictures, everything. You understand? We have to use our mind. Not only catch and spoil everything. When you do, we monitor everything. We check who's going out with her, who's coming, who's... You know, this is the job. Then when you catch, you know everything about her. Today she will be arrested and in the, she will be in the jail. तर हे दुबईच्या पोलीस अधिकाऱ्यांचं हे आहे. दुसरी मी माहिती आपल्याला देतो की ज्या इरफान वकील ज्याने माझी साकीनाका पोलीस स्टेशनला तक्रार केली त्या इरफानचे पण ऑडिओ क्लिप आमच्याकडे आहे की नंतर माझ्याच एका मित्राकडून सेटलमेंटसाठी पैसे मागितले त्यांनी आणि एकाने एक त्याच्यातल्या काही ग्रुपने माझ्या मित्राकडून पैसे पण घेतले. त्याची सगळी ऑडिओ इरफानचा आवाज तुम्ही आता इरफानचा ऑडिओ क्लिप आपण ऐकाल. पहिली पहिली हे दोन वकिलांचं संभाषण आहे. जो करणार आहे तो काही करणार ऑफिस ऑफिस डॉक्टर रोड त्याच्या वकिलाचं ऑफिस दुसरा
नवाब मलिकच्या नंतर मी सांगतो. तर जी मी आता धक्कादायक आपल्याला माहिती देणार आहे की ज्या गोष्टीचा उल्लेख केला की सदर महिलेच्या तिकडे संपूर्ण पाकिस्तानी ग्रुप आहे. सदर महिलेची तिथे त्या गँगमध्ये फरा म्हणून एक पाकिस्तानी महिला ती पण सोबत आहे. राशीद म्हणून पाकिस्तानी एजंट आहे. आणि दुसरी महत्वाची माहिती मी देतोय, सदर महिला ही दाऊद गँगच्या सोबत काम करते, दाऊद गँगशी संबंधित आहेत. या ठिकाणी जावेद चोटानी याचा मी फोटो दाखवत आहे. रईस हा जो दाऊदचा तिथे काम करतो, या दोघांबरोबर सदर महिलेचे संबंध आहेत. त्यामुळे हे प्रकरण वर पाहता हे प्रकरण छोटं नाहीये, हे प्रकरण दाऊद गँगशी संबंधित आहे. आणि सदर महिला मी खात्रीरित्या सांगतो की दाऊद गँग बरोबर सोबत आहे. या दोघांबरोबर तिचे संबंध आहे, या दोघांना ती परिचित आहे. आणि त्यामुळे हे प्रकरण हे साधं सुद्धा प्रकरण नाही, हा संपूर्ण आंतरराष्ट्रीय कट आहे. आणि ह्याच्यात आणि सदर माझ्या माहितीप्रमाणे जे दुबईला जे आय विटनेस आहेत त्यांनी सांगितले की सदर महिला या जी फराजी पाकिस्तानी आहे तिच्याबरोबर दोन वेळा कराचीला पण जाऊन आलेले आहेत. त्यामुळे हे पाकिस्तान कनेक्शन, दाऊद गँगचं कनेक्शन, त्यामुळे हे प्रकरण हे अत्यंत हे एक वेगळं प्रकरण आहे. आणि ह्या दाऊद गँगच्या असलेली ही महिला, या महिलेला आमचे युवा सेना प्रमुख पाठीशी घालत आहेत. युवा सेना प्रमुख त्यावेळी विधानसभेत या संदर्भातल्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आणि ह्याच्यामुळे काय लग्न वास्तव काय, याच्यामुळे तर एखाद्याचं आयुष्य बर्बाद होईल, एखाद्याचं लग्न जाऊन ते आयुष्य बर्बाद होईल. आयुष्यातून उठवण्याचं काम युवा सेना प्रमुखांनी केलेलं आहे. आणि राष्ट्रवादी पक्ष याच्या पाठीशी आहे, कारण राष्ट्रवादी पक्षाचं दाऊद गँगशी संबंध आहे हे आपल्या सर्वांना जग जाहीर माहिती आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाचा मंत्री नवाब मलिक हा दाऊदशी संबंध असल्या कारणामुळे आज जेलमध्ये आहे. आणि त्याच नवाब मलिकचं पण एक जे हे वकिलांशी बोलणं चालू होतं, एक मध्ये एक एजंट आहे, त्या एजंटने नवाब मलिकचाच उल्लेख केलेला आहे वकिलाबरोबर, जो अन्सारी वकील आहे, ज्या महिलेचा अन्सारी वकील आहे त्याच्या बोलण्यातच नवाब मलिकचा उल्लेख केलेला आहे. तर हे सगळे ऑडिओ क्लिप हे सर्व गोष्टी पुरावा आहेत, त्याच्यापेक्षा भरपूर पुरावे माझ्याकडे. त्यामुळे हे संपूर्ण कटकारस्थान जसं मी विचार बोललो, याच्याशी पाकिस्तानची लिंग आहे, दाऊद गँगशी लिंग आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो की या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता एनआयएच्या माध्यमातून करण्यात यावा. आणि एनआयएच्या माध्यमातून हे संपूर्ण इंटरनॅशनल रॅकेट आहे ह्याचा पर्दाफाश होईल.
आणि या गोष्टीचा आपण उल्लेख करतो की ज्यावेळी महाविकास आघाडी होती त्यावेळी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब होते आणि माननीय उद्धव साहेबांना ह्या सर्व गोष्टीची कल्पना आहे. त्यांना मी संपूर्ण माहिती दिली होती की ह्याच्यात माझा काही दोष नाही, मला या संपूर्ण प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि स्वतः त्यांनी अनिल परब यांना सांगितलं, अनिल परब यांनी पण पोलीस स्टेशनकडून खात्री करून घेतलेली आहे जर मी दोषी असलो असतो तर त्याचवेळी माझ्यावर कारवाई झाली असती. त्यावेळी तर राष्ट्रवादी काँग्रेस तर मला पूर्ण अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता, परंतु माझी बाजू सत्याची असल्याकारणामुळे कुठलेच पोलिसांनी संपूर्ण तपास त्या संदर्भातला केलेला आहे. आणि म्हणूनच आज शिवसेना सोडल्या कारणामुळे तो राग आता युवासेना प्रमुखांच्या मनामध्ये आणि युवासेना प्रमुखांचं नाव एयू म्हणून जे मी लोकसभेत घेतलंय त्याचा राग काढण्याकरता आता पुन्हा हे प्रकरण उघडकीस आणलंय. परंतु गेले वर्षभर मी गप्प होतो, वर्षभर याच्या पाठीमागे कोण आहे याचा तपास आमचा चालू होता आणि आज ही सगळी माहिती मी आपल्यासमोर देत आहे. आणि मी पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा एनआयएच्या माध्यमातून व्हावा, दाऊद गँगशी याचा काय संबंध आहे, पाकिस्तानची काय लिंक आहे ही आता लोकांसमोर येण्यात यावी. आणि ह्या सदर महिलेच्या संदर्भात जे कोणी तिला पाठीशी घालत असेल तर ते दाऊद गँगला पाठीशी घालतात. त्याच्यात आता राष्ट्रवादीचे जे प्रवक्ता आहेत त्या संदर्भात आणि युवासेना प्रमुख हे पण त्याच्याशी पाठीशी घालतात हे आता दिसून येत आहे. त्यामुळे आता लोकांना या सर्व गोष्टींची माहिती देण्याकरता ही मी पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मी सांगू इच्छितो की वारंवार माझी बदनामी करण्याकरता शिवसेना सोडल्या कारणामुळे माझी बदनामी करण्याचं हे कटकारस्थान आहे. परंतु आता ह्याच्यात दाऊद गँगचा संबंध आता दिसून आल्या कारणामुळे हे संपूर्ण प्रकरण हे आता वेगळ्या पातळीवर गेलेलं आहे आणि ह्याचा तपास एनआयएच्या माध्यमातून व्हावा. लीगल आमच्या चित्राताई या संदर्भात ज्या आमच्या डिफॉर्मेशन यापूर्वीच आम्ही हे केलेलं त्या संदर्भात ती माहिती देतील. नमस्कार. आम्ही एक चित्रा साळुंके, ॲडव्होकेट चित्रा अनंत साळुंके. मी मुंबई उच्च न्यायालयात व इतर न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस करते. दादांची केस माझ्याकडे 8 महिन्यांपासून आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत कुर्ला माननीय कुर्ला न्यायालयात 57 सदर महिला वेळोवेळी रिपीटेडली तिने 18 गोष्टी पोज फोटोग्राफ्स अशा प्रकारचे त्यांच्या पत्नीच्या विरुद्ध पब्लिश केल्याने डेफेमेशन कलम 499, 500, 501 आम्ही तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये मागची तारीख होती आमची 24 नोव्हेंबर. मी ती अर्वाच्य भाषा जी वापरण्यात आली आहे मी बोलू शकत नाही ती, आणि मी कोर्टात आर्ग्युमेंट करताना देखील मेहरबान कोर्टाला विनंती केली होती अर्धा तास जी आर्ग्युमेंट 35 झाली त्यामध्ये की मी वाचू शकत नाही अशा प्रकारची ती लँग्वेज आहे. सदर महिलेने एक फेक आयडी आणि एक ओरिजिनल आयडी त्याच्यावरून ते दाखल केलेलं आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत ते जे फोटोग्राफ्स दाखवलेत त्याच्यात मिसेस शेवाळेंचा चेहरा दाखवलाय, त्याला मास्क बंद दाखवलाय, आणि जी लँग्वेज वापरली ती परत सांगते मी बोलू शकत नाही. राहुल दादांच्या बाबतीत जर बोलायचं तर मला असं म्हणावं लागेल हीज विक्टीम आय शुड से की मी जेवढे दिवस आता अभ्यास करते आणि जेवढे डॉक्युमेंट्स वाचते त्यात मी त्यांना कालच सांगितलं की दादा हे जे हा जो प्रकार आहे हा ब्लॅकमेल आणि एक्सटॉर्शनचाच प्रकार आहे. तुमचा आणि तो इश्यू चालला होता तिथपर्यंत ठीक होतं, पण ते त्यांच्या फॅमिलीपर्यंत आल्यामुळे त्याचे परिणाम त्यांच्या मुलांची लाईफ मिसेजच्या लाईफवरती होतोय. आणि जी लँग्वेज वापरण्यात आली आहे ती लँग्वेज सर्वसाधारण व्यक्ती वापरू शकत नाही.
आणि ते डेफिमेशन आहे, त्याच्यात कन्व्हिक्शन आहे. 202 कोर्टाने आदेश दिलेत, कारण मुंबईमध्ये जर व्यक्ती राहत असेल तर त्यात डायरेक्ट प्रोसेस इश्यू होतो, पण इतर पोलीस स्टेशन्समधून जे समन्स इश्यू होतात, बेलेबल किंवा नॉन बेलेबल किंवा समन्स जात आहेत, त्याच्यामध्ये ती महिला आढळून येत नाही असं सांगण्यात येते. तर हे फार डिफिकल्ट झालेलं आहे सध्या. तर बाकी तर दादांनी सगळं सांगितलेलंच आहे, डेफेमेशनचे केस आहेत आणि 2-3 आहेत आता, त्यामध्ये जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा गैरवापर करण्यात आला आहे, आयडी फेक दिला एकामध्ये, एकात ओरिजिनल आयडी आहे, त्याच्यामुळे अशा केसेसमध्ये जनरली माननीय न्यायालय डेफेमेशन केसला माननीय सर्वोच्च न्यायालय देखील अत्यंत त्याच्याकडे लक्ष देऊन असतं की अशा प्रकारचं कोणी कोणाला बदनाम करता कामाने. तर त्यांची याचिका जी आम्ही दाखल केली आहे त्याची पुढची तारीख आहे आम्हाला 6 जानेवारी, त्यात बरंच काही बाहेर येईल. बरं दुसरं एक सांगितलं की याच्यात मुंबई पोलिसांच्या माहितीमध्ये हे पण दिसून आलेलं आहे की सदर महिलेने यापूर्वी एक गुजराती व्यापारी आहे त्याला पण असंच फसवलेलं आहे. यॉर्क हॉटेल आहे दुबईचं, ज्याचं पाकिस्तानी ओनर आहे अब्दुल, याच्यासोबत पण कित्येक दिवस त्या महिलेचं परिचय होता पूर्ण. असे कित्येक पाकिस्तानी जे दुबईच्या पोलिसांनी सगळं शोधलेलं आहे, म्हणून त्यानंतर आपण दुबई पोलिसांच्या ऑफिसरचं सांगितलं की हा एक ग्रुप नाही, मोठी गँग आहे ही, आणि म्हणून त्यांनी ती कारवाई केलेली आहे. आणि ज्या सीडीचा उल्लेख ते लोक करत आहेत, युवासेना प्रमुख पण वारंवार त्याचा उल्लेख करतात, तर त्या यापूर्वीच मी पोलिसांना सांगितलं की त्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठवाव्यात, फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून त्याच्या खरं खोटं याची सत्यता पळतावी, त्याच्यानंतरच बोलावं. मी स्वतः सांगतो की हे सर्व फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे द्यावं, एनआयएतर्फे याचा आता तपास करण्यात यावं, ह्या गोष्टींचा आता मीच उल्लेख करतो आणि याचं खरं खोटं लोकांसमोर येईल. ज्या पद्धतीनं ती महिला जे व्हिडिओ प्रसारित करते ट्विटरच्या माध्यमातून, जवळपास 3-4 व्हिडिओ तिनं प्रसारित केलेल्या आहेत, माध्यमांना सुद्धा मुलाखती देते, कुठलाही प्रकार नव्हता, हे सगळं खोटं आहे पूर्ण. म्हणूनच मी बोललो ना, हा जर तपास एनआयकडे द्यावा होता आणि हे सगळं कटकारस्थान आहे पूर्ण, आणि हे सगळे जे व्हिडिओ आहेत हे फॉरेन्सिक लॅबकडे तपासण्याकरता देण्यात आले. तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स, कोर्टाचे डॉक्युमेंट्स, सगळे फोटो, सगळे युवासेनेचे फॉलोअर्स, हे पूर्ण जे FIR मी गोंडी पोलीस स्टेशनला नोंदवला, साकीनाका पोलीस स्टेशनला, अंधेरी कोर्टाची ऑर्डर, हे सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला आता उपलब्ध करून देतो. आणि या संपूर्ण प्रकरणात खऱ्या अर्थाने कुटुंब आपल्यासोबत असणं अत्यंत महत्वाचं आहे. माझी पत्नी, या पत्नीला ह्या सर्व गोष्टींचा मी संपूर्ण माहिती दिली, त्यानंतर तिने पण स्वतः, कारण तिने स्वतः FIR नोंदवलेले, दुबईला पण तिचाच FIR आहे, गोंडी पोलीस स्टेशनला पण तिचाच FIR आहे, त्यामुळे माझ्या पत्नीचं पण मी धन्यवाद मानतो, कारण अशा वेळी आपलं कुटुंब सोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे जे कोणी युवासेना प्रमुख बोलतात की ह्याचं लग्न आम्ही वाचवलं, हे लग्न वाचवण्याचा हा प्रकार नाही आहे, हे आयुष्यातून उठवण्याचा प्रकार आहे, राजकीय कारकिर्द बर्बाद करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे शिवसेना सोडली आणि त्यांचा पक्ष सोडला म्हणून माझ्यावर हा राग हा काढण्यात येत आहे. आणि याच्यात विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक वरिष्ठ पदाधिकारी आणि त्या महिला पदाधिकारी आहेत आणि युवासेना प्रमुख, या दोघांचं हे कटकारस्थान आहे, हा माझा गंभीर आरोप आहे. आणि ते दोघे दाऊद गँगच्या या महिलेला पाठीशी घालतायत, पाकिस्तानशी संबंध असलेल्या या महिलेला पाठीशी घालतायत. तर याची संपूर्णता चौकशी या सगळ्यांचे ट्विटर अकाउंट युवासेनेने ज्यांनी फॉलो या महिलेला ज्यांनी फॉलो केलेलं आहे, या महिलेशी ज्यांनी इंस्टाग्रामवर कॉल केले, या महिलेचा फेसबुकवर ज्यांनी फॉलो केले, याचं एनआयतर्फे चौकशी करण्यात यावं, कारण हे देशाच्या दृष्टिकोनातून ही माहिती पण अत्यंत महत्वाची आहे. धन्यवाद. ते आता नाही, याच्यात आपल्याला मी दाखवतो की ह्याच्यात ज्यावेळी त्या महिलेने माझ्यावर FIR केला नाही, त्याच्या 6 महिन्यापूर्वीच युवासेनेवाले त्या महिलेला फॉलो करतायत, त्या महिलेचे इंस्टाग्रामवर कॉल करतायत, त्या महिलेशी चर्चा करतायत, त्यामुळे हे कटकारस्थान असू शकतं हा. म्हणून एनआयए ह्याचं चौकशी करावं की जी महिला दुबईला आहे, दुबईला युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय काम आहे की ज्या महिलेला दुबईला संपर्क साधावा, आणि ज्या महिलेचा भाऊ जेलमध्ये आहे आणि जे अकाउंट जेलमधून ऑपरेट होत आहे
आणि जे जे अकाउंट दुसरं अकाउंट आहे ते पाकिस्तानची एक महिला ती ऑपरेट करते फरा म्हणून आहे ती अजून आजही आहे आजही त्याचा पुरावा दिल्ली पोलिसांकडे की पाकिस्तानची महिला ती ऑपरेट करते आणि त्याला फॉलो करतायत युवासेनेचे सर्व युवासेनेची ती लिस्टच बघा युवासेनेचे सर्व पदाधिकारी त्याला फॉलो करतायत तिला कॉल करतायत त्यामुळे हे कटकारस्थान आहे आणि मला एकदम दुःख होतंय की ज्या पक्षासाठी मी आयुष्य घालवलं ज्या पक्षासाठी वंदने शिवसेना प्रमुखांच्या विचारांसाठी काम केलं त्या पक्षातले युवासेनेचे पदाधिकारी हे असं कटकारस्थान करतात आणि कुठल्या पातळीवर जातात की दाऊद गँगच्या महिलेला पाठीशी घालून माझ्या विरुद्ध हे कटकारस्थान करतात ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या जनतेने याची नोंद घ्यावी एका कुटुंबाला बर्बाद करण्याकरता या सर्व गोष्टी चालू आहेत धन्यवाद जय जय महाराष्ट्र चालू आहे अजूनही आता काल आहे पण तुम्ही टीव्हीवर पाहिलं या गोष्टी तर धमक्या देण्याचा हा प्रकार चालूच आहे आणि आता पोलीस तपास म्हणून मी एनआयए तर्फे तपास केला तर या गोष्टीचा सूक्ष्म पक्ष होईल.